शंकरराव पाटील दादांचं स्वागत टाईप करतील. लोकरीचे स्वेटर वगैरे याचा स्टॉल लावला होता आणि स्टॉलला रिस्पॉन्स छान मिळाला माझ्या. आणि ताईंच्या म्हणण्यानुसार मी आपल्यासमोर एक कविता सादर करत आहे. हां, आणि मी साहित्यिक पण आहे. आम्हाला जिथे स्टेज दिसलं थोडे लोक दिसले की आम्हाला कविता सादर करायची इच्छा होते. आणि आज ताईंनी पण मला तुझी एक वराडी भाषेतली आहे. एकदा की नाही मॅ सपन पाहिलं, सांगते आता सपनात मॅ काय पाहिलं. चंदेरी देशाची राणी मी होती आणि सोन्याच्या आसनावर बसली होती. मी ऐटी हुकूम चोळत होती, आंघोळीला होती, आंघोळीला घरातच हौद होता म्हणजे स्विमिंग पूल, आणि फिरायला रथ होता आणि पुढे एक सारथी होता. मी जिकडे म्हणू तिकडे तो नेत होता. सोन्याचा पाठ मले जेवायले आणि चांदीचा काठ मले झोपायले. आणि दाशी होते मुले अंगाय गीत म्हणाले. झोपीतून उठताच मॅ केला गजर, एक दाशी मायापुढे झाली हजर. म्हणे फरमाई ये मॅ म्हटलं एक पेला दूध लाई ये. हे ऐकून माया ते माया लोळाली म्हणते कशी काढतील लईट बिघडली. सात्रीतच मला दुधान म्हणते. मग काय हरपली राणी आणि पहिली दाशी उठली डोळे चोळू लागली. घेतली आता सायकल धरली थैली आणि स्वप्नाली आता स्वतःच दूध आणून राहिली. ताईंमुळे माझे हे स्वप्न साकार होती असं मला वाटतंय. आणि ताईंनी मला